झाकण काढून घेऊया. गॅस बंद करून घेते मी. परत येते. नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला होममेड शेजवान चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे. त्याच्यासाठी मी हे साधारण 1/2 किलो मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी हे बॅडगी मिरची घेतलेली आहे. याला 1-10 मिनिट गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. आता याला मी मिक्सरला वाटून घेते. मिक्सरला वाटत असताना जास्त बारीक पेस्ट नाही करायची. मिक्सर ऑन ऑफ करून या लाल मिरच्या वाटून घेऊया. हे अशा प्रकारे मी सर्व मिरच्या मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता जास्त बारीक पेस्ट केलेली नाही आहे. पॅन गरम करून घेतलेला आहे. साधारण 2 ते 3 चमचे गोड तेल लागेल आपल्याला. लसूण आहे, त्याला मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. लसणाचे हे अद्रक आहे, लहान पीस करून घेतलेले आहेत. आणि हे कोथिंबीरच्या काड्या आहेत. अद्रक लसूण पीसेस करूनच टाकायचे, पेस्ट करायची नाही आहे. आता हे आपण तेलामध्ये टाकूया. मंदाचेवर 5 मिनिट परतून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला अद्रक आणि लसूण तेलामध्ये घ्यायचं आहे. शेजवान चटणी टाकूया. सुंदर होते हे शेजवान चटणी. नक्कीच ट्राय करा तुम्ही. 1-2 मिनिट याला आपण झटका शिवून देऊया. दोन मिनिट झालेले आहेत आपले. झाकण काढून घेऊया. परत घेऊया. आता यामध्ये मी हे पाणी मी टाकणार आहे. मिरच्या शिजवताना जे शिल्लक राहिलं होतं पाणी, त्याचा सुद्धा आपण वापर करून घेणार आहोत. वेगळं पाणी टाकायची काही आवश्यकता नसते. एक चमचा साखर, थोडस मीठ, विनेगर. तुमच्याकडे विनेगर जर नसेल तर तुम्ही
सायट्रिक ऍसिड सुद्धा टाकू शकता. आणि हा सोया सॉस सर्व आपण आता मिक्स करून घेऊया. खूप सुंदर चटणी झालेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. याला बॅडगी मिरची टाकल्यामुळे कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. हे बघा, मिनिट झाकण ठेवून घेऊया. झाकण काढून घेऊया. गॅस बंद करून घेते मी. आणि चटणी आपली बाउलमध्ये काढू. हे बघा, कलर तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर झालेली आहे चटणी. ही रेसिपी नक्की ट्राय करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.